आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. राहूच्या प्रभावाने तुझे मन भ्रमित झाले, विवेक शून्य झाले. तुझा अधिकार, तुझं पद, मान, मर्यादा हे सर्व तुला वाचवायचं असेल तर तुझ्या समोर एकच मार्ग आहे, वज्रयुद्ध. विधी रचनेचे रूप असलेल्या बालकास तू देवेंद्र असून सुद्धा ओळखू शकला नाहीस. ही सृष्टी केवळ देव नियमानुसार गतिमान नाही राहू शकत. त्यासोबतच देवराजाचे ज्ञान, विवेक, विवेचना, दया, करुणा या सर्वांचे मिश्रण असणं अनिवार्य आहे. आणि तेव्हाच तू सशक्तपणे आणि समर्थपणे दंडाधिकारी होण्यास पात्र ठरशील. याने तुझी कीर्ती, यश, वर्चस्व अधिक वाढेल. अन्यथा तू जपत असलेला अधिकार मृत्यू के समानही राहणार नाही. बस माते, बस. माझा अपराध मला दाखवला असतो. मला आता आपल्या चुकीची जाणीव झाली. क्षमा कर माते, क्षमा कर मला. क्षमा कर माते, क्षमा कर. तुला क्षमा मागायचीच असेल तर त्या त्रिदेवींची माग. निष्पाप बालकाचा मृतदेह पाहून माता असल्याने त्यांना अतीव दुःख होत आहे. समजलो मी आदिमाते, मनामध्ये कोणताही द्वेष न ठेवून आपल्या कर्तव्याचे पालन करू शकेन असा आशीर्वाद द्यावा. सुरपणी त्रिमाता, माझ्या हातून अपराध घडला, अक्षम्य अपराध. दया करा माते, मला क्षमा करा. माते, आपल्या आदेशानुसारच मी वायुदेवांचे मन वळवेन, परंतु ते कोठे आहेत याचे मला ज्ञान नाही. असे होता का मने? त्रिमाते, मला आज्ञा द्या. थांबा, थांबा वायुदेवा, थांबा. मी आपली क्षमा मागण्याकरता आलो आहे देवा. अंजना पुत्रास पुनर्जीवित करणे मला मान्य आहे. माझे म्हणणे ऐकावे वायुदेव, आपण थांबावे. मला माझा अपराध उमगला आहे. थांबा. देव, माझा आवाज ऐकू शकत नाहीत, समय व्यतीत होत आहे. जर सृष्टीचा नाश माझ्यामुळेच घडला तर नाही, नाही असे होऊ शकत नाही. असे होता का मने? हे ब्रह्मदेवा, हे देवादिदेव, महादेवा, दया करा, सृष्टीचे रक्षण करा. जगतपिता ब्रह्मदेवा, हे महाकाला,
हे रुद्र, माझ्या हातून अपराध घडला आहे, क्षमा करा। वायुदेव योगाग्नीत आपले दहन करीत आहेत, स्वतःचे दहन करत आहेत, त्यांना थांबवावे। हे आम्हास शक्य नाही, वायुदेवास थांबवणे केवळ अंजना पुत्रासच शक्य आहे। बालकास जीवनदान देणे मला मान्य आहे, परंतु वायुदेवांना निवेदन करूनही ते ऐकण्यास तयार नाहीत। बालकास वाचवण्याची शक्ती माझ्यामध्ये नाही, ती शक्ती केवळ ब्रह्मदेवांकडेच आहे। सभोवताली अग्नी, अग्नी ने फेर धरला आहे। पुत्रा केसरी नंदना, वायुदेव आपले अस्तित्व संपवण्याकरिता योगाग्नीत प्रविष्ट झाले आहे। आता त्यांना वाचवणे केवळ
तुलाच शक्य आहे। हाँ, वायुदेव, वायुदेव। पुत्रा केसरी नंदन, इंद्र कुठे लपला आहे? त्याला भ्रमित करण्याचा प्रयत्न विफलच ठरला। पुत्रा, तो वायुदेवांकडे पोहोचण्यापूर्वीच आपल्याला त्या शोधावयास हवे। कालनेमी जा, कालनेमी, इंद्र कुठे आहे ते शोधून त्याला थांबवून ठेव। महाराज लंकाधिपती, मी स्वतःवरच नियंत्रण मिळवू शकत नाहीये। अशा अवस्थेत इंद्राला शोधून कसं काय थांबू? ही शक्ती काही काळाकरिता तुला बळ दे। जा, इंद्र कोठे आहे शोधून काढ। जा। जशी आज्ञा प्रभू। वायुदेव, देवराज असल्याच्या अहंकाराने, अधिकाराने माझ्या ज्ञानास
विवेक बुद्धीस अंध केले होते. विधी लिहिलेत अंजना पुत्र ही एक भाग आहे हे मी समजू शकलो नाही. आता माझे नेत्र उघडले आहे. अज्ञानी निष्पाप बालकास शिक्षा देऊन घोर अपराध केला आहे मी. कृपया मला क्षमा करा वायुदेव. देवराज, क्षमा याचना करून स्वर्ग सिंहासनाचा गौरव नष्ट करू नका. अहो, चूक माझ्या हातूनही घडली आहे. केसरी पुत्रावरील माझा मोह, ममता, वात्सल्य याने काही काळ माझ्या ज्ञानाला, विवेकाला अंध बनविले होते. माझ्यामुळे सृष्टीवरील प्राणी मात्रास यातना भोगाव्या लागल्या. या अपराधाकरिता मी क्षमा मागतो. हे प्राणवायू, माझ्यात सामावलेले सर्व महाऋतू, जिथून आला तिथेच परत जा. सृष्टीत पूर्वीप्रमाणेच सामावून जा. जा. काय झाले? सर्व महाऋतू परत येत आहेत. याचा अर्थ त्या वायूने आपला उद्देश साध्य केला आहे. त्याने त्या बालकाचे रक्षण केले आहे. नाही, नाही, असे भावयास नको होते. अंजना पुत्रा, मी आहे वरुण देव. मी तुला एक वरदान देऊ इच्छितो. पुत्रा, उंचावरून कोसळणारी नदी असो की खवळलेला समुद्र असो की घनघोर वर्षा असो, यापैकी कोणीही तुला हानी पोहोचवणार नाही. माझ्या जलपाशातूनही मी तुला मुक्त करू इच्छितो पुत्रा. पुत्रा, केसरी नंदना, मी चंद्रदेव तुला आशीर्वाद देतो. या जगतात अद्वितीय, विद्यावान, यशवंत, गुणवंत होऊन कीर्तिमान होशील.
अंजना पुत्र, तुझ्या करवी या जगताची पुनर्स्थापना झाली आहे। देवता तुझे ऋणी राहतील। तुझी प्रशंसा करून वर देण्यात मला फार गौरव वाटत आहे पुत्रा। बालका, तू विश्वात महाशक्तिशाली, शौर्यवान व कीर्ती प्राप्त करशील। माझ्याहून 100 पटीने तेजस्वी होऊन या जगतास सदैव प्रकाशित करत राहशील। पुत्रा, मी अग्निदेव, नवग्रहांना राक्षसांच्या बंधनातून तू मुक्त केलस म्हणून मी तुला आशीर्वाद देतो। भू अग्नी, जलाग्नी, तलाग्नी या सर्वांपासून तुला कोणतीही हानी होणार नाही आणि अग्निपाशातूनही तुला मुक्त करतो मी। केसरी नंदन, या देवस्थापत्यकार विश्वकर्माने निर्मिलेल्या कोणत्याही अस्त्राने तुला हानी पोहोचणार नाही। सर्व युद्धात विजय तुझाच होईल। अनंत विजयी भव। हे देवा, आपण कोण आणि माझ्याकडे का पाहत नाहीत? आपण माझ्यावर क्रोधित आहात? नाही तेजपुत्रा, मी काल आहे। मी तुला सरळ नाही पाहू शकत। ज्यांचा समय पूर्ण झाला आहे त्यांनाच मी सरळ दृष्टीने पाहू शकतो, अन्य कोणास पाहू शकत नाही। तुझ्यासारख्या तेजस्वी बालकास स्पर्श करून वर देण्यात मला अत्यंत हर्ष होत आहे। पुत्रा, कोणताही रोग भोग तुला स्पर्श करू शकणार नाही। तुला इच्छा मृत्यूचे वरदान मी देतो।